नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गोरख आणि आपण बघत आहात माझं मराठी सोल्युशन चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती आपल्याला नवनवीन आणि वेगवेगळ्या आजारांवरती घरगुती उपायांची माहिती दिली जाते। तर मित्रांनो, आजही मी आपल्याला अपचन, त्यालाच आपण ॲसिडिटी म्हणतो आणि त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण आम्लपित्त म्हणतो, तर याच्याविषयी माहिती देणार आहे। मित्रांनो, आम्लपित्त, ॲसिडिटी याच्यावरती तीन सोपे असे घरगुती उपाय मी आपल्याला सांगणार आहे आणि हे तिन्ही उपाय याच्यावरती 100% कारगर आणि 100% यशस्वी आहेत। याच्या बाबतीत फक्त काळजी अशी घ्यायची मित्रांनो, की हे तीन उपाय करताना वेळ निश्चित केलेली आहे। पहिला उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे, दुसरा उपाय दुपारी करायचा आहे आणि तिसरा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। तर मित्रांनो, बघूया कोणते आहेत हे उपाय। तर मित्रांनो, उपाय क्रमांक एक आहे, आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर, उठण्याची वेळ साधारणतः सकाळी 7 असावी किंवा 7 जास्तीत जास्त, उठल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि ते कोमट पाणी पिल्यानंतर त्याच्यावर ताबडतोब 2 ते 3 तुळशीची पानं चावून खायची आहे। मित्रांनो, हा उपाय आपल्याला पहाटे उठल्यानंतर सकाळी करायचा आहे। दुसरा उपाय आहे जो की आपल्याला दुपारी करायचा आहे। यामध्ये आपल्याला दुपारचं जेवण झाल्यानंतर, साधारणतः जेवणाच्या 10 किंवा 15 आपल्याला 1 ग्लास ताक प्यायचं आहे मित्रांनो, आणि या ताकामध्ये आपल्याला जिऱ्याची पूट टाकायची आहे 1/2 चमचा, आणि हे ताक आपल्याला जिरे पूड मिक्स ताक आपल्याला 1 ग्लास जेवण झाल्यावर प्यायचं आहे। आणि मित्रांनो, तिसरा उपाय आहे जो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे, आणि तो तिसरा उपाय आहे तो म्हणजे की जिरे आहेत, जिऱ्यांना भाजून घ्यायचं आणि त्याची पूड तयार करायची, पावडर तयार करायची, आणि ही पावडर 1 चमचा पावडर आपल्याला 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी घ्यायची आहे। मित्रांनो, हे तीन उपाय आहे, तिघांच्या वेळ निश्चित केल्या आहे आणि हे तिन्ही उपाय जर त्या त्या वेळेवर जर आपण व्यवस्थित नियमित केले तर आपल्याला कधीही अपचनाची आणि ॲसिडिटीची समस्या कधीही होणार नाही, पचन संस्था नियमित व्यवस्थित कार्य करेल। मित्रांनो, हे तिन्ही उपाय नक्की करून बघा, याच्यामुळे तुमची पचनासंबंधीची जीही समस्या असेल ती 100% सुटेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।